हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू रप केमिया या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत एम एच टी सी ई टी ट्वेंटी ट्वेंटी थ्रीमधील हॅलोजन डेरिवेटिव्ज ह्या चॅप्टरवर बेस्ड क्वेश्चनबद्दल ही जी एक्झाम आहे टोटल ट्वेल्व शिफ्ट्समध्ये एक्झाम कंडक्ट केली गेली के होती आउट ऑफ धोज ट्वेल्व शिफ्ट्स माझ्याकडे नाईन शिफ्टचे पेपर्स अवेलेबल झाले होते ज्यांच्यामुळे ते अवेलेबल झाले थँक्स टू ऑल धोज स्टुडंट्स की त्यांच्यामुळे जे कोणते स्टुडंट्स आता ट्वेंटी ट्वेंटी फोरची एक्झाम टार्गेट आहेत त्यांच्यासाठी एक चांगला असा कंटेंट अवेलेबल आहे ओके आउट ऑफ धोज नाईन शिफ्ट नाईन शिफ्ट मधून जेव्हा मी सॉर्ट केले तेव्हा टोटल ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत तो बेस्ड ऑन धिस डेटा आपण असं म्हणू शकतो की ह्या चॅप्टरवर आपल्याला टोटल तीन क्वेश्चन्स दिसणार आहेत ओके तो बराच इम्पॉर्टंट चैप्टर आहे ह्याचा ऑलरेडी वन शॉर्ट व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहे तर एकदा तुम्हाला क्विक रिकॅप पाहिजे असेल तर यू कॅन फॉलो दॅट व्हिडिओ त्यासाठी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळून जाईल तो फर्स्ट यू कॅन फॉलो दॅट व्हिडिओ रेफर टेक्स्ट बुक वन्स यू हैव रेफर दॅट टेक्स्ट बुक आता तुम्ही वन बाय वन क्वेश्चन सॉल्व करू शकता ज्या कोणत्या क्वेश्चन्समध्ये डाउट असतील यू कॅन डायरेक्टली रेफर धीस व्हिडिओ फॉर दॅट ओके तर विदाउट वेस्टिंग एनी मोर टाईम वी विल स्टार्ट सॉल्विंग धीस क्वेश्चन्स इन ॲज लेस टाईम ॲज पॉसिबल तर स्टार्टिंग विथ फर्स्ट क्वेश्चन आपल्याकडे आहे विच ऑफ द फॉलोईंग इज नॉट ऑप्टेन वेन मिक्सर ऑफ आपल्याकडे दोन कंपाऊंड आहेत मिथाईल क्लोराईड अँड एन प्रोपाईल क्लोराईड ट्रीटेड विथ सोडियम आता हे जे एक्झाम्पल आहे ते आहे रिडॉ वुड्स रिॲक्शनचं दिस इज एक्झाम्पल ऑफ वुड्स रिएक्शन ज्याच्यामध्ये आपण रिएक्शन करतोय एका अल्काइल हेलाइडची एका दुसऱ्या अल्काइल हेलाइट बरोबर तर ह्याचा जो प्रॉडक्ट बनणार आहे तो टोटल तीन प्रोडक्ट बनतात एक मी इथे लिहिणार आहे आर आर दुसरा प्रॉडक्ट लिहिणार आहे आर आर प्राईम आणि तिसरा प्रॉडक्ट लिहिणार आहे आर प्राईम आर प्राईम दॅट इज कॉल एज वुड्स कपलिंग रिॲक्शन दोन अल्काइल हेलाईट्स आहेत त्यांचे अल्काइल ग्रुप एकमेकांशी कपल होऊन जात आहेत ओके आता हे होता ना इथे जर बघाल एक अल्काइल ग्रुप आहे एक कार्बनचा आणि दुसरा अल्काईल ग्रुप आहे तीन कार्बनचा तर ह्याचा रिझल्ट काय बनणार आहे फर्स्ट केसमध्ये वी विल हॅव फॉर्मेशन ऑफ वन प्लस वन असावाला अल्केन सेकंड केसमध्ये वी विल हॅव फॉर्मेशन ऑफ वन प्लस थ्री असावाला अल्केन आणि लास्ट केसमध्ये वी विल हॅव फॉर्मेशन ऑफ थ्री प्लस थ्री वाला अल्केन आता हे जर बघितलं तर आपल्याकडे बनणार आहे इथे इथेन ब्युटेन अँड हेक्झेन मग जर ऑप्शन्स बघाल तर त्यापैकी ऑप्शन बी जो आहे विच इज प्रोपेन इज नॉट पॉसिबल बाय धिस रिएक्शन ह्याचा क्विकली मी एक लगेच शॉर्टकट पण सांगून टाकतो तुम्हाला ऑलवेज रिमेंबर वुड्स कपलिंग जी रिएक्शन आहे तर त्या वुड्स कपलिंग रिएक्शनमधून ऑलवेज आपल्याकडे अल्केन हे इव्हन कार्बनवालेच बनणार आहेत ओके okay? सो so, डू रिमेंबर धिस शॉर्टकट ॲज वेल well. पटकन जर सॉल्व्ह करायचंय तर त्या केसमध्ये यू कॅन रिमेंबर धिस की वुड्स कपलिंग रिएक्शनमध्ये जो प्रॉडक्ट आहे दॅट प्रॉडक्ट विल कंटेन इव्हन नंबर ऑफ कार्बन्स बघा आता नेक्स्ट क्वेश्चन बघू क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलेलं आहे अबाउट कायरल मॉलिक्युल आता कायरल साठी कंडिशन काय असते तर आपल्याकडे असा कार्बन आहे जो चार वेगवेगळ्या ग्रुपला कनेक्ट झालेला आहे इट इज कनेक्टेड टू फोर डिफरंट ग्रुप्स ना वन बाय वन आपण जर बघत गेलो स्ट्रक्चर्समध्ये टू मध्ये तीन कार्बन आहेत तीन कार्बनमध्ये मधल्या कार्बनला बी आर आहे बट बाकीचे जे कार्बन आहेत कनेक्टेड कार्बन हे कार्बन सेम आहेत राईट जे कनेक्टेड ग्रुप आहेत ते इथे काय बनणार आहेत सेम बनणार आहेत सो इट इज नॉट पॉसिबल ऑप्शन बी मध्ये आपल्याकडे आहे टू मिथाईल आणि टू ब्रोमोब्युटेन ब्युटेन म्हणजे चार कार्बन असतात त्याच्यामध्ये सेकंड कार्बनलाच बी आर आहे आणि त्याच कार्बनला मिथाइल आहे तो अगेन बघू शकता तुम्ही इथे मिथाईल मिथाईल सेम ग्रुप या कार्बनला कनेक्ट झालेत इट वोंट बी पॉसिबल नेक्स्ट केस मध्ये टू ब्रोमो थ्री मिथाईल ब्युटेन इथे एक बी आर आहे आणि इथे ए मिथाईल आहे आता हा जर कार्बन आपण बघितला तर धिस कार्बन इज कनेक्टेड टू फोर डिफरंट ग्रुप जसं की हा पहिला असणारा इथे मिथाईल त्यानंतर इथे आहे हायड्रोजन त्यानंतर इथे आहे आपल्याकडे बी आर आणि त्यानंतर हा असणारा आहे एक आयसो प्रोफाइल ग्रुप असे ऑप्शन सीमध्ये दिस इज युअर ऑप्शन नंबर सी ज्याच्यामध्ये चार वेगवेगळे ग्रुप कनेक्ट झालेले आहेत त्यामुळे हा आत आहे आपल्याकडे करेक्ट ऑप्शन शिफ्टिंग टू नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर थ्री वॉट इज नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर मोल्स ऑफ वॉटर विचारलेले आहेत आपल्याला रिक्वायर्ड टू प्रिपेअर एन मोल्स ऑफ मिथेन फ्रॉम एन मोल्स ऑफ मिथाईल मॅग्नेशियम आयोडाइड मिथाईल मॅग्नेशियम आयोडाइड म्हणजे हा कंपाऊंड झाला सी एच थ्री एम जी आय त्याचे एन मोल्स घेतलेले आहेत त्याच्यावरती आपल्याला ॲड करायचं आहे पाणी वॉटर ॲड करायचं आहे त्याच्यापासून बनतोय मिथेन त्याच्यापासून बनणार आहे मिथेन त्याचे पण बनत आहेत एनमोल्स आता इथे जर रिॲक्शनची स्टॉइशोमेट्री बघितली तर वन मोल ऑफ ग्रिग्ना रिएजंट विल रिॲक्ट विथ वन मोल ऑफ वॉटर टू प्रोड्यूस वन मोल ऑफ अल्केन हा ग्रिग्ना रिएजंट आहे हा काय आहे आपल्याकडे दिस इज ग्रिग्ना रिएजंट हे आहे वॉटर आणि हा आहे आपल्याकडे अल्केन तर एक मोल रिग्णाजेंट घेतला की त्याच्यापासून एक मोल अल्केन बनणार आहे आणि त्याच्यासाठी युटिलाइज होणार आहे वन मोल ऑफ वॉटर आता इथे जर एन मोल घेतलेत तर मग बाय डिफॉल्ट इथे पण काय होणार आहे एन मोलच रिॲक्ट करणार आहेत तर इथे आपल्याकडे आन्सर बनणार आहे ऑप्शन ए क्वेश्चन फोर मध्ये बघू आपण इथे आहे आपल्याला अल्काइल हेलाइड आहे आणि अल्काइल हेलाइड पासून आपण बनवतोय अल्काइल नायट्राइट अल्काइल हेलाइड आहे त्याचा बनवला आहे आपण अल्काइल नायट्राइट अल्काइल नायट्राइट म्हणजे काय असणार आहे तर आर ओ एन डबल बॉन्ड ओ हे असं वालं कंपाऊंड मग ह्यासाठी रिक्वायरमेंट काय बनेल तर रिक्वायरमेंट असणार आहे के टू ओके समजा मी इथे एजेनो टू -NO यूज केला एजे -NO एनओ केला तर ता त्याच्या प्रेझेन्समध्ये कंपाऊंड बनतो आर एनओ टू अँड इट इज कॉल्ड एज नाइट्रोअल्केन हा जो कंपाऊंड आहे तो असतो नायट्रो अल्केन आणि हा आहे आपल्याकडे अल्केन अल्काइल नाइट्राईट सो इथे करेक्ट ऑप्शन बनणार आहे के एनो टू दिस इज अन एक्झाम्पल ऑफ न्यूक्लिओफिलिक्स सबस्टिट्युशन रिएक्शन ओके यू कॅन रेफर द टेबल व्हेरी इम्पॉर्टंट टेबल खूप जास्त इम्पॉर्टंट आहे त्याच्यावर बेस बऱ्याचदा रिॲक्शन येतात तो व्हेरी इम्पॉर्टंट आहे फक्त आठ रिॲक्शन दिलेले आहेत आठ रिॲक्शनचे जे रिएजंट्स आहेत आणि त्याच्यापासून बनणारे प्रॉडक्ट्स ते आपल्याला लक्षात ठेवायचे नेक्स्ट बघू आपण विजया मंग द फॉलोइंग इज नॉट अ फ्युचर ऑफ एस एन टू मेकॅनिझम बघा एस एन टूमध्ये काय असतं रे तर आपल्याकडे आर एक्स आहे त्याच्यावरती आपला एक न्यूक्लिओ आहे तो रिॲक्ट करून इथे आपल्याकडे पहिलं बनतं आरचा पार्शियल बॉन्ड विथ एक्स आणि आरचा पार्शियल बॉन्ड विथ एन यू त्यानंतर त्याचा फायनल प्रोडक्ट बनतो आपल्याकडे आर एन NU. यू न्यूक्लिओ NU फाईल एनयू स्टँड फॉर न्यूक्लिओ आता इथे जर बघाल तर ही जी रिॲक्शन आहे ती सिंगल स्टेपमध्ये होते का तर येस करेक्ट आहे दिस रिॲक्शन टेक्स प्लेस इन सिंगल स्टेप सेकंड बघाल तर ह्या रिॲक्शनला बॅकसाइड अटॅक असतो ऑलवेज देर इज बॅक साइड अटॅक का कारण हॅलोजन एका साईडने निघून चाललाय तर न्यूक्लिओ फाईल जो आहे तो एक्झॅक्टली अपोजिट एंडने अटॅक करणार आहे ओके तो ऑलवेज देर इज बॅकसाइड अटॅक इथे हे जे मध्ये बनलंय तर हा बनलेला जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो ट्रान्झिशन स्टेट हे जे बनतं त्याला म्हणतो आपण ट्रान्झिशन स्टेट अँड लास्ट इट इन्व्हॉल्व सायमल्टेनियस बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड फॉर्मिंग इथे सायमल्टेनियसली वी विल हॅव बॉन्ड ब्रेकिंग ॲज वेल ॲज बॉन्ड फॉर्मिंग ओके तर इथे जर बघाल तर ऑप्शन ए बी आणि डी हे करेक्ट स्टेटमेंट आहेत आपल्याला रॉंग स्टेटमेंट कोणतं ते विचारलंय तर इथे रॉंग स्टेटमेंट असणार आहे कार्बो कॅटायन फॉर्मेशन कार्बो कॅटायन जो आहे दॅट इज कार्बन विथ अ पॉझिटिव्ह चार्ज हे वाला पार्ट बनतो आपल्याकडे रिएक्शन एस एन वन टाईपमध्ये एस एन वन रिएक्शन असेल तर त्या केसमध्ये विल फॉर्मेशन ऑफ कार्बो कॅटायन ऑल राईट विल सी नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चनमध्ये बघा टर्शनी ब्युटाल ब्रोमाइड आहे टर्शली ब्युटाईन म्हणजे काय रे तर चार कार्बन आहेत चार कार्बनची अरेंजमेंट ही अशी केली आहे आता हा जो कार्बन आहे वाला कार्बन तर हा झाला आपल्याकडे टर्शरी कार्बन ज्याला अटॅच आहे बी आर त्याच्यावरती आपण ऍड करतोय ए जी एफ ही जी रिएक्शन आहे या रिॲक्शनला म्हणतो आपण स्वॉट्स रिॲक्शन नेम जे आहेत बऱ्याच साऱ्या नेम रिएक्शन ज्या आहेत त्या खूप इम्पॉर्टंट असतात तो स्वॉट्स रिॲक्शन त्याचा प्रॉडक्ट काय असतो तर बी आर निघून जातो आणि त्या बी आरच्या जागेवरती जिथे बी आर आहे त्या बी आरच्या जागेवरती अटॅच होऊन जातो फ्लोरीन आता हा जर कंपाऊंड बघाल तर सिरीजमध्ये वी हॅव थ्री कार्बन्स सिरीजमध्ये थ्री कार्बन्स अँड सेकंड कार्बनला मिथाईल सेकंड कार्बनलाच फ्लोरीन तर मग ऑप्शन करेक्ट कोणता बनणार आहे तर इट विल बी टू फ्लुरो टू मिथाईल प्रोपेन टू फ्लुरो टू मिथाईल प्रोपेन शिफ्टिंग टू नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघा रिएक्शन ऑफ अराईल हेलाइड अराईल ची रिॲक्शन आपल्याला करायची आहे विथ अल्काइल हेलाइट अल्काईल इन प्रेझन्स ऑफ सोडियम तीन नेम रिएक्शन मी तुम्हाला सांगतोय सिरीज मध्ये वुड्स देन वी वुड्स फिटिक विल फिटिक इथे जर बघाल तर वुड्स मध्ये वी हॅव टू अल्काइल ग्रुप्स फिटिकमध्ये वी हॅव टू अराइल ग्रुप्स आणि वुड्स फिटीकमध्ये एक अल्काइल आणि एक अराइल दॅट इज द कंडिशन तर इथे आपण जर ते कम्पेअर केलं तर त्या कम्पेरिझननुसार ही जी रिएक्शन आहे ती बनणार आहे वुड्स फिटिंग रिएक्शन दिस विल बी वुड्स फिटिंग रिएक्शन नेक्स्ट बघू आपण नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याकडे आहे इथे बघा थ्री ब्रोमो टू मिथाईल पेंटेन इन प्रेझेन्स ऑफ अल्कोहोलिक के एच तर धिस विल बी युअर इलिमिनेशन रिएक्शन थ्री ब्रोमो टू मिथाईल पेंटेन पेंटेन म्हणजे आहेत आपल्याकडे पाच कार्बन ह्या पाच कार्बनमध्ये सेकंड कार्बनला असणार आहे मिथाईल ग्रुप थर्ड कार्बनला असणार आहे आर इथे आपल्याला करायचं आहे इलिमिनेशन अल्कोहोलिक एच यूज करायचा आहे इलिमिनेशन आहे आणि इलिमिनेशन करताना हा जो बीआर आहे हा बियार इथून निघून जाईल आणि इथे आपल्याकडे येणार आहे डबल पॉन्ड जेव्हा आपण इलिमिनेशन करतोय तेव्हा हे इलिमिनेशन होतं बाय सेटझेफ रूल इथे कोणतावाला रूल अप्लाय करायचा आहे सेट रूल ना व्हॉट डज दिस सेटझेफ रूल सेट तर आपल्याला असा अल्कीन बनवायचा असतो वी हॅव टू प्रिपेअर सच अल्किन की ज्याला मॅक्झिमम अल्काइल ग्रुप्स कनेक्टेड असतील ओके दिस इज एज युअर सेटझेप रूल नुसार अल्किन जो आहे हॅव्हिंग मॅक्झिमम नंबर ऑफ अल्काइल ग्रुप इज मोअर स्टेबल कंपाऊंड तो असतो आपल्याकडे जास्त स्टेबल कंपाऊंड आणि इथे जर आपण कम्पेअर केलं तर असं समजलं हा एक ऑप्शन आहे ए आणि आउ हा इकडे ऑप्शन आहे ऑप्शन बी तर आउट ऑफ धीस टू ऑप्शन्स ऑप्शन ए जो असणार आहे तो असणार आहे मेजर प्रोडक्ट आता ह्याचं नाव काय बनेल बघा तर वन टू सेकंड लाच मिथाईल आणि सेकंडलाच अल्किन सेकंड लाच मिथाईल आहे आणि सेकंडलाच अल्कीन आहे तर हा इथे करेक्ट ऑप्शन मॅच करणार आहे आपल्याकडे टू मिथाईल पेंट टू इन टू मिथाईल पेंट टू एन विल गो फॉर नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चनमध्ये अगेन आपल्याला okay? एक क्वेश्चन आहे अबाउट कायरल मॉलिक्यूल कायरल मॉलिक्यूल ऑलरेडी सांगितलंय मी मघाशीच की कार्बन कनेक्टेड टू फोर डिफरंट ग्रुप चार वेगवेगळ्या ग्रुपला कनेक्ट झालेला आहे ओके बघा आता मगासारखा इथे ऑप्शन मॅच जो करणार आहे ऑप्शन सी मध्ये तुम्ही बघू शकता ब्युटेन दिलाय म्हणजे चार कार्बन आहेत ब्युटेन म्हणजे चार कार्बन आहेत आणि सेकंड कार्बनला एक आयोडिन अटॅच केलं आहे आणि थर्ड कार्बनला मिथाईल अटॅच केलाय आता हा जो कार्बन आहे हावाला कार्बन त्याला एक हायड्रोजन असेल ना कॅन सी हिअर फोर डिफरंट ग्रुप हायड्रोजन एक हायड्रोजन हा एक ग्रुप झाला त्यानंतर इथे मिथाईल हा एक ग्रुप झाला आयोडाइड हाय एक ग्रुप झाला आणि हा आयसोप्रोपाइल हा एक ग्रुप झाला चाळीच्या चारी डिफरंट ग्रुप आहेत सिन्स ऑल फोर आर डिफरंट ग्रुप तर धिस विल बी अवर कायरल मॉलिक्युल हा काय बनणार आहे कायरल मॉलिक्युल बनणार आहे कायरल मॉलिक्युलची कंडिशन सिंपल आहे इट शूड कंटेन धिस कायरल कार्बन कंडिशन काय आहे तर इथे कायरल कार्बन असला पाहिजे नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आहे व्हिच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड हॅज डिफिकल्टी इन ब्रेकिंग सीएक्स बॉन्ड सीएक्स बॉन्ड कशामधला तर न्यूक्लिओफिलिक सबस्टिड्युशन रिएक्शन साठी बघा इथे प्रत्येक केस मध्ये आपल्याकडे आहे बेन्झिन आता बेंझिन मध्ये काय होऊन जातं तर बेंझिन मध्ये आपल्याकडे जो हॅलोजन आहे धिस हॅलोजन हॅज द कंज्युगेशन हॅलोजनचं काय असतं इथे कंज्युगेशन असतं आणि बिकॉज ऑफ धिस कंजुगेशन इथे वर्कआउट करतो आपला रेझोनन्स इफेक्ट आता ह्या रेझोनन्सचा रिझल्ट काय बनतो तर हा जो कार्बन आणि हॅलोजन आहे धिस कार्बन अँड धिस हॅलोजन त्यांच्यामध्ये येऊन जातो डबल बॉन्ड त्यांच्यामध्ये काय येतो डबल बॉन्ड कॅरेक्टर येऊन जातं त्यालाच आपण म्हणू शकतो डीबीई आता बिकॉज ऑफ धिस डबल बॉन्ड कॅरेक्टर हा जो बॉन्ड ब्रेकिंग आहे दॅट बॉन्ड ब्रेकिंग प्रोसेस बिकम डिफिकल्ट मग आता ही प्रोसेस आपण इझी कशी करू शकतो प्रोसेस इझी करण्यासाठी वे काय आहे तर आपल्याला काय करायचंय तर इथे ऑर्थो ऑर और पॅरापोझिशनला किंवा ऑर्थो अँड और पॅरापोझिशनला आपण ॲड करणार आहे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप काय करायचंय तर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप ॲड करायचा आहे आता जसा आपण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप ॲड करू तसं इथे कार्बन आणि हॅलोजनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी जी आहे ती काय होते कमी होते कसं तर बघा इथे एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला दाखवतो इथे असतो आपल्याकडे हॅलोजन ठीक आहे इथे आहे डबल बॉन्ड इथे आहे डबल बॉन्ड इथे आहे डबल बॉन्ड आता जेव्हा मी इथे पोझिशनला समजा ऍड केला एनो टू ग्रुप पॅरापोझिशनला ॲड केला एनो टू ग्रुप त्याचा रिझल्ट काय बनतो तर हे जे ग्रुप्स आहेत हे hey, ह्या पर्टिक्युलर कार्बनला इथे डेव्हलप करतात पॉझिटिव्ह चार्ज इथे काय करतात पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप करतात आणि बिकॉज ऑफ दॅट हा जो सिंगल बॉन्ड आहे ज्याला ऑलरेडी डबल बॉन्ड कॅरेक्टर आलं होतं तिथली इलेक्ट्रॉन डेन्सिटी अजून कमी होऊ लागते इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी झाली तर बॉन्ड ब्रेकिंग इझी बनणार जर कार्बन आणि मधले इलेक्ट्रॉन कमी झाले तर त्याचं बॉन्ड ब्रेकिंग काय होतं इझी होतं बट हाच ग्रुप जर मी ह्या मेटा पोझिशनला घेतला हा ग्रुप मेटा पोझिशनला घेतला त्या मध्ये देर इज नो इफेक्ट हे क्लिअर कट स्टेटमेंट आपल्याला मध्ये गिवन सुद्धा आहे किंवा जर तुम्ही लास्ट इयर हायड्रोकार्बन्स नीट स्टडी केलेलं असेल ॲडोमॅटिक कॅरेक्टर नीट स्टडी केलं असेल रेझोनन्स नीट स्टडी केलं असेल त्या मध्ये यू विल अंडरस्टँड की मेटा पोझिशनला कधीच चार्ज फॉर्मेशन होत नाही त्यामुळे इथे जर ऑप्शन बघू आपण इथे आहे ऑर्थो पॅरा आहे इथे टू फोर सिक्स म्हणजे ऑर्थो आणि पॅरा सगळंच आहे तर ह्या केसमध्ये इफेक्ट दिसेल बट हा जो एम आहे मेटावाला तर त्या केसमध्ये इफेक्ट दिसणार नाही आहे आणि जर इथे इफेक्ट दिसत नाहीये तर बॉन्ड ब्रेकिंग पण डिफिकल्ट बनून जाईल ओके okay? so सो इथे आन्सर करेक्ट कोणतं बनणार आहे इट विल बी एम नायट्रो क्लोरोबेन्सिन एम नायट्रो क्लोरोबेन्सिन नेक्स्ट विच ऑफ द फॉलोईंग गॅसेस फॉर्म ड्युरिंग ऑक्सिडेशन ऑफ ट्रायक्लोरोमिथेन ट्रायक्लोरोमिथेनचं ऑक्सिडेशन केलं तर काय होतं बघा ट्रायक्लोरोमिथेन सी एच सी एल थ्री ट्रायक्लोरोमिथेनलाच आपण अजून म्हणू शकतो इट इज कॉल्ड ॲज क्लोरोफॉर्म आता क्लोरोफॉर्म जेव्हा एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो जेव्हा एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो तर इथून एक पॉयझनस गॅस बनतो आपल्याकडे त्याला म्हणतो आपण फॉश फॉस्जिन दिस इज फॉस्जिन कोणता फॉस्जिन म्हणजे काय असतं स्ट्रक्चर तर इट इज सीओ सी एल टू कार्बोनिल क्लोराइडसुद्धा म्हणू शकतो त्याला तर मग इथे जेव्हा आपल्याकडे रिॲक्शन होणार आहे तेव्हा त्याचा प्रॉडक्ट असणार आहे सी ओ सी एल टू दॅट इज सिम्पल स्टेटमेंट बेस्ड बेस्ड क्वेश्चन आहे हा पॅकड बेस्ड क्वेश्चन आहे युजेसचा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे दिसून येईल ओके शिफ्टिंग टू नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे आहे विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन इज यूज फॉर कन्व्हर्जन काय कन्व्हर्जन आहे तर अल्काइल क्लोराइड आहे त्याचं कन्व्हर्जन अल्काइल आयोडाईडमध्ये करायचं आहे आर सी एल त्याच्यापासून बनवायचं आहे आपल्याला आर आय हा कसा बनवू शकतो आपण तर इथे आपण यूज करू शकतो एन ए आणि मग आयोडिनच जे सबस्टिट्युशन आहे ह्या ला आपण म्हणतो फिंकलस्टाइन रिएक्शन दिस कम्स अंडर द सेक्शन हॅलोजन एक्सचेंज प्रिपरेशन ऑफ हॅलोजन डेरिवेटिव्ह जे आहे त्याच्यामध्ये हॅलोजन है एक्सचेंज नावाचे एक रिएक्शन आहे तर त्याच्या अंडर वी कॅन फाइन टू रिएक्शन एक आहे स्टाईन आणि एक आहे स्वॉट्स वन इज फिंकलस्टाईन अँड अनदर रिएक्शन इज स्वाड्स रिएक्शन फिंकलस्टाईन मध्ये काय होतं तर आयोडीनचं सबस्टिट्युशन होऊन जातं आयोडीन ऍड होऊन जातो आणि स्वाड्स रिएक्शन मध्ये इथे येतो फ्लोरिन ओके तो इथे आपल्याकडे करेक्ट ऑप्शन बनणार आहे ऑप्शन सी विच इज फिंकलस्टाईन रिएक्शन राईट शिफ्टिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन वी आर बीन आस्क टू फाईंड हॅलो अल्काइन हॅलो अल्काइन काय असतो तर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आणि त्या कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डला आहे हॅलोजन इथे दिसतोय कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आणि त्याला आहे हॅलोजन तो विच विल बी ऑप्शन डी दिस विल बी युअर करेक्ट ऑप्शन शिफ्टिंग टू नेक्स्ट क्वेश्चन विच अमंग द फॉलोइंग इज बेन्झिलिक हेलाइड बेन्झिलिक हेलाइड कोणता आहे बेन्झिलिक हेलाइड म्हणजे काय असतं बेन्झिलिक हेलाइड म्हणजे काय असतं बघा तर बेन्झिन आहे बेन्झिन आहे बेन्झिनला एक कार्बन असेल आणि त्या कार्बनला हॅलोजन असेल आता अशी कंडिशन इथे जर आपण बघितली तर ऑप्शन एमध्येच दिसते बेन्झिन म्हणजे सी सिक्स एच फाईव्ह त्याला एक कार्बन आणि त्याला एक हॅलोजन तर हा झाला आपल्याकडे बेन्झिलिक हेलाइड दिस विल बी कॉल्ड ॲज बेन्झिलिक हेलाइड ओके बघा आता नेक्स्ट क्वेश्चन बघू विच ऑफ द फॉलोइंग हॅज लोएस्ट बॉइलिंग पॉईंट बघा बॉइलिंग पॉईंट जे आहे बॉइलिंग पॉईंट हे जनरली मोलार मासला प्रपोर्शनल असतात तर ज्यांचं मोलार मास कमी त्यांचं बॉईलिंग पॉईंट पॉईंट कमी आणि बॉय मोलार मासच्या मध्ये वी हॅव सिक्वेन्स ॲज फ्लोरीन क्लोमि क्लोरीन ग्लोमिन अँड आयोडिन तर फ्लोरीन जो आहे त्याचं मास मास लिस्ट असेल कमी असणार आहे तर त्याचं मास कमी आहे तर त्याचा बॉईलिंग पॉईंट पॉईंट लोएस्ट असणार आहे तेच आयोडीनला गेलो तर ह्या चौघांमध्ये आयोडिन हॅव हायएस्ट मास आणि मास हायएस्ट आहे तर तिथे बॉइलिंग पॉईंट पॉईंट हायएस्ट असणार आहे ओके सीन्स सगळे कार्बन काउंट सेम आहे तो इथे करेक्ट ऑप्शन बनणार आहे आपल्याकडे इज विच अमंग द फॉलोइंग इज नॉट ट्रू स्टेटमेंट फॉर इन अँड थोडा इथे जो टेक्स्ट आहे त्याची साईज खूप छोटी आहे ट्राय टू ऍडजस्ट विथ दॅट आय विल रीड ऑल द स्टेटमेंट्स मी झूम आउट करायचं पण ट्राय करतो इथे बघा तर विच अमंग द फॉलोइंग इज नॉट ट्रू स्टेटमेंट विचारलंय इन अँड शोमर हॅव आयडेंटिकल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दॅट मिन्स करेक्ट ओके आ जो आहे तो करेक्ट आहे ना इनॅन हॅव सेम केमिकल प्रॉपर्टीज दॅट इज ऑल्सो करेक्ट केमिकल प्रॉपर्टीज सेम असतात इनॅनशुमर्स हॅव इक्वल अँड अपोजिट ऑप्टिकल रोटेशन येस दॅट इज ऑल्सो करेक्ट आणि इथे लिहिलंय इनॅनशुमर्स आर नॉन सुपर इम्पोझेबल मिरर इमेजेस सॉरी इन आर सुपर इम्पोजेबल मिरर इमेज वेल इनॅन जे आहेत त्याचे डेफिनेशनच आहे की दीज आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस या काय असणार आहेत तर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस असल्या पाहिजेत राईट सो इथे हा जो स्टेटमेंट आहे तो आपल्यासाठी रॉंग झाला नेक्स्ट विचारलाय स्ट्रक्चर ऑफ डी डायरेक्टली गिवन स्ट्रक्चर आहे मध्ये बघा इथे इथे सी एल आहे इथे सी एल आहे आणि हा जो मधला कार्बन आहे इथे आपल्याकडे तीन सी एल आहेत सो टोटल पाच सी एल असतात कंपाऊंडमध्ये आणि हे अशा so, वेने अरेंज झालेले असतात डायरेक्टली गिवन स्ट्रक्चर आहे सो दॅट इज कम्प्लिटली अ फॅक्च्युअल बेस्ड क्वेश्चन आहे

इम्पॉर्टंट म्हणण्यापेक्षा असा आहे की खूप इझी आहे आणि बऱ्याचदा क्वेश्चन्स येतात खूपच इझी आहे त्यामुळे नक्कीच हा तुम्ही पक्का केला पाहिजे ओके आता इथे ऑप्शन्समध्ये आपण जर बघू तर पहिलाच ऑप्शन आपल्याला दिसतोय क्लोरो इथाईन इथाईन म्हणजे असणार आहे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड राईट एका साईडला हायड्रोजन घ्या एका साईडला सी एल घ्या तर हा झाला आपल्याकडे अल हॅलो अल्काइन नेक्स्टमध्ये बघा थ्री बो ब्रोमो टू मिथाईल पेंटेन पेंटेन म्हणजे पाच कार्बन त्याला थर्ड कार्बनला ब्रोमिन आहे सेकंड कार्बनला मिथाइल आहे अल्कोहोलिक केलाय हा मगाशी पण आपण घेतला होता एक्चुअली क्वेश्चन मगाशी पण आपण बघितलं होतं की हा जो क्वेश्चन आहे दिस इज बेस्ड ऑन द कन्सेप्ट सेटझेफ रूल ओके okay? सेटझेफ रूल काय सांगतो अगेन तर अल्किन विथ मोअर नंबर ऑफ ऑर ग्रेटर नंबर ऑफ अल्काइल ग्रुप अल्किन विथ ग्रेटर नंबर ऑफ अल्काइल ग्रुप्स हे असणार आहेत स्टेबल कंपाऊंड मुंड आर स्टेबल कंपाऊंड तर मग इथे मुवर अल्काइल ग्रुप हे ह्या बॉन्डवरती येणार आहेत राईट आणि हा जो दुसरा बॉन्ड आहे तिथे कमी अल्काइल ग्रुप असणार आहेत तो ह्याचा प्रॉडक्ट बघा हा मेजर प्रॉडक्ट हा असा बनेल इथे सी आला इथे डबल बॉन्ड आला सी 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 मेजर प्रॉडक्ट विचारलेला आहे तो ह्याचं नाव बघा काय बनेल वन टू थ्री फोर फाइव पांच कार्बन सीरीज मध्य सेकेंड कार्बन लिथाइल सेकेंड कार्बन लबल बॉन्ड इन एंड वील शिफ्ट टू नेक्स्ट क्वेश्चन वॉट इज नंबर ऑफ मोल्स ऑफ इथेन ऑप्टेन फ्रॉम टू मोल्स ऑफ ब्रोमोमिथेन ब्रोमोमिथेन घर दी एच थ्री बी आर त्याची रिएक्शन आपण करतोय विथ सोडियम वुड्स रिएक्शन झाली दिस इज युअर वुड्स रिएक्शन इथे टू सी एच ट्री बी आर घेतले तर टू सोडियम लागतील आपल्याला आणि त्याच्यामधून एक सी एच ट्री सी एच ट्री बनणार आहे नाव इफ यू डिस्कस अबाउट प्रपोशन तर इथे जेव्हा टू मोल्स आहेत तेव्हा इथे असणार आहेत वन मोल राईट इथे टू मोल्स तर इथे वन मोल्स आता इथे दिलेत इथे आहेत टू एन मोल्स मग त्यानुसार इथे बनणार आहेत एन मोल्स ओके तर दॅट विल बी युअर ऑप्शन डी विच इज करेक्ट ऑप्शन म्हणून तो नेक्स्ट क्वेश्चन पी टू एच फाईव्ह सी एल त्याच्यापासून सी एन बनतोय सी एल आहे सी एलचा सी एन बनलाय ओके कार्बन ने बॉन्डिंग झाले कार्बन ने बॉन्डिंग झाले म्हणजे तो असणार आहे एजी सी एन सॉरी कार्बनने बॉन्डिंग झाले म्हणजे तो असणार आहे के सी एन ऑलवेज रिमेंबर जेव्हा आपल्याकडे एजी असतो ना तर बॉन्डिंग हे नायट्रोजन म्हणून करायचं जसं की एजी एनो टू आहे त्याच्यामध्ये बनणार आहे आर टू आणि जी सी एन आहे त्याच्यामध्ये बनणार आहे आर एन सी दिस इज युअर कंडिशन ए जी आहे तर नायट्रोजनने बॉन्डिंग ए जी आहे तर नायट्रोजनने बॉन्डिंग आता कार्बनने बॉन्डिंग झालंय म्हणून इथे असणार आहे के सी एन दिस इज अगेन युअर एक्झाम्पल ऑफ न्यूक्लिओिलिक सबस्टिड्युशन रिएक्शन नेक्स्ट बघा आपल्याला प्रॉडक्ट सांगितलं आहे विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड रिॲक्ट्स विथ एच बी आर एचबीआरशी रिॲक्शन करायचे आणि प्रॉडक्ट बनवायचा आहे वन ब्रोमो वन मिथाईल सायक्लोहेक्झेन वन ब्रोमो वन मिथाईल सायक्लोहेगेन आता जर थोडंसं लक्षात घ्याल तर हा जो कन्सेप्ट आहे तो बेस्ड आहे मार्कोनिकॉज रूलवर होपफुली मार्कोनिकॉज रूल तुम्हाला कन्सेप्च्युअली क्लिअर आहे नसेल माहिती तर आय हॅड रन वन कन्सेप्ट सिरीज ज्याच्यामध्ये ह्याच्यावर बेस एक पाच ते दहा मिनिटचा छोटासा व्हिडिओ बनवला होता एक खूप इम्पॉर्टंट असा रूल आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री स्टडी करतानाचा ओके जो काय सांगतोय तर जेव्हा आपण सबस्टिट्युशन करतोय वेन वी आर परफॉर्मिंग सबस्टिट्युशन रिएक्शन तर त्या केसमध्ये जो रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट असतो हा निगेटिव्ह पार्ट हायर डिग्री कार्बनला अटॅच करायचा निगेटिव्ह पार्ट कोणाला अटॅच करायचा तर हायर डिग्री कार्बनला ओके आता इथे जर आपण रिएक्शन परफॉर्म केली तर ॲडिशन करताना सॉरी हे ॲडिशनसाठी आहे बाय चुकून हे, हे सबस्टिट्युशनसाठी बोललो होतो तर ॲडिशन करताना ॲडिशन करताना आपल्याला निगेटिव्ह पार्ट ॲड करायचं आहे तर ॲडिशन करायचं आहे तर डबल बॉन्ड इज नेसेसरी राईट त्यामुळे पहिलेच ऑप्शन ए आणि बी तर कॅन्सल झाले आता राहिले सी डी त्यापैकी डीमध्ये तर बेन्झीन आहे संबंधच नाही बेन्झिन सबस्ट्रिशन रिॲक्शन देतो ॲडिशन रिॲक्शन देतच नाही कॉज बिकॉज ऑफ देअर हाय स्टेबिलिटी त्यामुळे एकच ऑप्शन शिल्लक राहतो विच इज ऑप्शन सी नेक्स्ट बघा विच अमंग द फॉलोईंग कंपाऊंड रिॲक्ट फास्टली विथ एच बी आर एच बी आरशी पटकन कोण रिॲक्ट करतोय तर रिॲक्टिव्हिटी ऑर्डर ही अशी असते थ्री डिग्री दॅन टू डिग्री दॅन वन डिग्री दॅट इज युअर नॉर्मल रिॲक्टिव्हिटी ऑर्डर इथे जर बघाल तर हा आहे वन डिग्री दिस इज युअर टू डिग्री दिस इज टू डिग्री अँड दिस विल बी थ्री डिग्री तुम्ही हे कशा डिग्री कशा आणताय तर दिस डिग्री बेसिकली इंडिकेट्स नंबर ऑफ कार्बन्स कनेक्टेड कोणाला कोणाला तर हायड्रॉक्स कार्बनला ओके असा कार्बन ज्याला ओ एच कनेक्ट झालेला आहे त्या कार्बनला किती कार्बन आहेत आणि मग त्यानुसार आपण बघू शकतो की इथे हा जो ऑप्शन आहे हा ऑप्शन करेक्ट बनणार आहे नेक्स्ट बघा रिवर्स कॅल्क्युलेशन करायचे आपल्याला टू मिथाईल ब्युटेन दिलेला आहे फायनल प्रॉडक्ट वी हैव टू मिथाईल ब्युटेन ॲज फायनल प्रॉडक्ट चार कार्बन आणि तिथे सेकंड ला मिथाई त्याच्यावरती बघू शकतो आपण इथे एन ए आहे इन प्रेजेंस ऑफ पी टू एच फाय सी एन तर हे बघून मला असं पटकन क्लिक होतंय की ही जी रिएक्शन आहे ही रिएक्शन कुठेतरी वुड्स रिएक्शन टाइप जाणार आहे ओके सोडियम आहे ना तर वुड्स रिॲक्शन टाईप होणार आहे तर आता दोन कार्बन आहेत ना मग दोन कार्बन शोधू आपण तर दोन कार्बन बघा इथे दिसत आहेत आपल्याला हे दोन कार्बन इथून आले असतील मग राहिले आता तीन कार्बन मग तीन कार्बनवाला कंपाऊंड कोण आहे तर तीन कार्बनवाले आता परत तीन कंपाऊंड आहेत तीन कार्बनवाले तीन कंपाऊंड आहेत त्यामध्ये परत मला इथे दिसतंय की एसओ सी एल टू आहे एसओ सी एल टू आहे म्हणजे हे तर प्रिपरेशन टाईप रिॲक्शन झाली सल्फोनिल क्लोराईड यूज करायचं थायोनिल क्लोराईड यूज करायचं आहे तर मग त्या केसमध्ये आपल्याकडे इथे तीन कार्बन असतील आणि त्याला काहीतरी अल्काइल ग्रुप कनेक्ट झालेला असेल हॅलोजन ग्रुप कनेक्ट झालेला असेल सॉरी हॅलोजन ग्रुप मला इथे घ्यावा लागेल हा सी एल कुठून आला तर हा सी एल आला आपल्या ह्या एसो टू सी एलमधून आणि त्याच्या आधी इथे असणार आहे आपल्याकडे अल्कोहोल हे आहे फर्स्ट प्रिपरेशन रिएक्शन आर ओ एच ऑन एसओ सी एल टू गिव्ह आर सी एल ही पहिली रिॲक्शन आहे प्रिपरेशनची आणि मग त्याच्यावरती आर सी एलवरती आर प्राईम सी एल ॲड केला आहे इन प्रेझन्स ऑफ सोडियम मग त्याचा बनतो आहे आपल्याकडे आर आर प्राईम अशा दोन रिॲक्शन मर्च करून विचारलेला क्वेश्चन आहे खूप छान असा क्वेश्चन आहे डू रिमेंबर सच रिॲक्शन्स ह्या रिॲक्शन बऱ्याच कमी वेळा आपल्याला सीई टीमध्ये दिसणार आहेत बट जर क्वेश्चन आला तर तो तुम्हाला सॉल्व करता आला पाहिजे नेक्स्ट which among the फॉलोइंग is the future फ्युचर ऑफ एस एन वन मेकॅनिझम एस एन वन मेकॅनिझमचं फ्युचर काय आहे अगेन थोडे साईज खूप छोटी आहे एस एन वन मध्ये काय असतं बघा तर आर एक्स आहे तो आर एक्स पहिला बॉन्ड ब्रेक करून तिथून बनवतो हो आर प्लस आणि एक्स मायनस ओके ही असते स्लो स्टेप आणि बिकॉज ऑफ धिस ती रिॲक्शन बनून जाते फर्स्ट ऑर्डर म्हणून त्याला म्हणतो एस आता जो आर प्लस आहे त्या आर प्लस वरती आपला न्यूक्लिओफाईल अटॅक करतो सेकंड स्टेपमध्ये आणि मग इथून बनतो आर एन यू मग आता ह्या कंडिशनसाठी आपल्याला करेक्ट ऑप्शन शोधायचं आहे तर इथे बघू शकता की ही रिएक्शन जी आहे ती दोन स्टेपमध्ये झाली टू स्टेप रिएक्शन आहे सेकंड पॉईंट जर मी तुम्हाला सांगितलं की बॅक साइड अटॅक तर नाही रे इथे कार्बो कॅटायन आहे ना तर कार्बो कॅटायनवरती अटॅक हा कोणत्याही सैन्य होऊ शकतो त्यामुळे अटॅक जो असणार आहे तो बोथ साईड असेल इथला अटॅक कसा असेल बोथ साईड असेल त्यानंतर इथे बनतोय काय तर बनतो कार्बो कॅटायन बनतोय इट इज नॉट गिव्हिंग कार ट्रान्झिशन स्टेट इट इज फॉर्मिंग कार्बो कॅटायन तर पहिले तिन्ही ऑप्शन रॉंग झाले सिंगल स्टेप आहे नाही टू स्टेप बॅक साईड नाही बोथ साईड अटॅक आणि ट्रान्झिशन स्टेट बनते का तर नाही इथे बनतोय कार्बो कॅटायन जो की लास्ट ऑप्शन दिसतोय आपल्याला ऑप्शन डी फॉर्मेशन ऑफ प्लेनर कार्बोकेटायन इंटरमिजिएट थोडी साईज इथे छोटी आहे टेक्स्टची त्यामुळे मे बी तुम्हाला तो रिडेबल नसेल बट मी तुम्हाला तो रीड करून दाखवलाय अँड आय गेस हा यस दिस वॉज द लास्ट क्वेश्चन ऑफ युअर चैप्टर हॅलोजन डेरिवेटिव्ह हॅलोजन डेरिवेटिवचा ट्वेंटी ट्वेंटी थ्री पी वाय क्यूज ओके तो आय विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर प्रिपरेशन कीप ऑन स्टडिंग अँड कीप ऑन सॉल्विंग द क्वेश्चन ॲज मच ॲज पॉसिबल जेवढे तुम्ही स्वतः हाताखालून क्वेश्चन सॉल्व करणार आहात तेवढे चांगले तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत तो कीप स्टडिंग अँड सी यू इन नेक्स्ट सेशन